नमस्कार काका, आज एवढ्या 77 गाड्या झाले जवळपास आणि भरपूर गाड्या जमलेल्या आणि सगळ्या टॉपच्या गाड्या होत्या. तर आपल्या लक्ष्मणरावनं परत एकदा फायनलचा गुलाल घेतलेला आहे, काय सांगाल त्याबद्दल? पहिलं गुलाल घेतली पाहिला काय आजचं कसं काय नियोजन वगैरे राजासोबत? राजासोबत कसं झालं नियोजन? कसं काय नियोजन काय ते मागचं मैदान झालं त्यानंतर फोन केलेला. हां, राजाजी ती गाड्या पण हनुमान या आधी कोणत्या मैदान जोडी पहिल्यांदाच पळाली? कसा वाटला पळ या जोडीचा, काय सांगाल त्याबद्दल? गाडी चांगली पळली. आता सेमीला मला वाटतं काहीतरी सामना निकाल झाला, तर एक मोठा निर्णय घेतला की फायनलला बैल पळवा. तुम्ही मधूनच आणला लक्ष्मणरावला, काय सांगाल त्याबद्दल? काय सांगायचं, कॉम्प्रोमाइज केलं ते पळवायचं आमची इच्छा नव्हती. बर, आम्ही म्हणत होतो डबल गाड्या सोडा तुम्ही. अच्छा, आम्हाला असा निर्णय नको म्हणून झाला. शेवटच्या मग काय पुन्हा पुण्यावाले ते दादाचे दादाने त्यांनी कॉम्प्रोमाइज केलं म्हणते दादा. पुन्हा आम्ही म्हणलं असं ते कॉम्प्रोमाइज कुठं फायनल झालं पाहिजे, महत्त्वाचं फायनल होणं महत्त्वाचं, फायनल होणं महत्त्वाचं, फायनल झालं पाहिजे नको. त्यामुळे आम्ही कॉम्प्रोमाइज केलं. ते म्हणजे आमचा वेळ पळवत ठीक आहे म्हणजे चालू पळवा तुमचा वेळ. दादा आता बरीचशी मैदानं आत्ता झाली, आत्ता मागची मैदानं फायनल ही होत नव्हती, आज मेन म्हणजे फायनल झाली. तर तुमचं बैलगाडी मालकांचं काय म्हणणं आहे, प्रतिसाद आहे यावर या मैदानात? नाही, फायनली प्रत्येक मैदानाला झालं पाहिजे मैदानचं, म्हणून तर आम्ही ते कॉम्प्रोमाइज केलं ना. बर, फायनल झालं पाहिजे उगाच आपल्यासाठी, आपण त्याचं कारण होऊया नको. आणि आज ज्या वेळेस लक्ष्मणराव खालून वर येत होता, अक्षरशः टाळ्या म्हणजे टाळ्यांच्या गजरात वर स्वागत केलं त्याचं, त्याबद्दल काय वाटतं? त्याचं फॅन भरपूर आहेत. अच्छा, दादा कोण आहे का दुसरं? या की समोर. दादा आज कसं वाटतंय, काय आज फायनलचं गुलालच घेतलेलं आहे, काय कारण असतं फायनलला तुम्ही पळवलं नाही त्याला, काय सांगाल त्याबद्दल? नाही, जरा वाईट वाटलं थोडं. हां, पण म्हणलं काहीतरी चांगला निर्णय आपल्याकडनं होत असेल तरी निर्णय घेण्यात काय अडचण नाही. म्हणलं ते मैदान रोज आहे ते रोज पळायचं आपल्याला, तिथून पुढे म्हणलं पुढच्या मैदानात पळू. म्हणजे जुगदर सरांना फोन केलेला का? म्हणजे सेमीला झाला हा जे सामना झाला त्यानंतर फोन लावलेला का तुम्ही? कसं काय लावलेला? बर, काय म्हणणं होतं त्यांचं, काय काय म्हणले बघा काय निर्णय, पण काय निर्णय घे. बर, आत्ता बरीचशी मैदान म्हणजे कुठेतरी सेमी गट पास करत होता, सेमी पास करत होता, फायनलला फायनलचा गुलाल म्हणजे झाला नाही थोडे दिवस, काय सांगाल त्याबद्दल? म्हणजे आज घेतलाय जरा विश्रांती घेतली आम्ही वासरांना जरा केलं पाहिजे आपण. बर, आता वासर सुंदर सुद्धा चांगला पळतोय, भविष्यात इथून पुढे घरची गाडी आमची शक्यतो पळत. आता बरीचशी वासर आहे तुमच्या घरी, दावणीला आता किती वासर आहे? चार वासर आहे दुसरी, ह्याच्याकडून चार आहे दुसरी. बर, लक्ष्मणरावची साथ लाभते का त्याला, म्हणजे फेरे वगैरे काढणे हे करणे? सगळ्या वासरांना प्रत्येक वासरावर लक्ष्मणचा फेरा काढलेला आहे आणि मैदानात पण आम्ही घरची गाडी दोन तीन मैदानात आणली. ज्यावेळेस तुम्ही तुमचं वासरू नवीन असलं, एखादं नवीन कोण घेतलं आणि लक्ष्मणराव बरोबर म्हणजे फेरा टाकला, नवीन नाही तुमची जी आहे दौनीला ती, तर काय फरक पडतोय असं? म्हणजे बैलगाडीच्या वासरासनी सांभाळून घेतो, वासरांचं स्पीड वाढतंय ना, स्पीड पण वाढतं. दादा असं म्हणतात की वासराचं स्पीड असलं तर स्पीडच्या बैलाबरोबर पळव, असं काय सांगतात? स्पीड आहे म्हणून आपण बैलाबर घालतो बैलाबर घालायचं म्हणजे काही नाही. आजचं पायऱ्याचं नियोजन वगैरे तुम्ही मगाशी सांगितलं, हरण्या कुठल्या एक्झॅक्टली, कसं राजा, सॉरी राजा कुठल्या एक्झॅक्टली? राजा हा दत्ता गायकवाडांचा पुण्याचा. बर, दत्ता गायकवाड उडीचा राजा. यापूर्वी गुलाल वगैरे झालेत का? म्हणजे त्यांच्या घातलाय म्हणजे एकत्रच एकत्र. आता बरीचशी मैदानं येत आहेत पुढची, काय सांगाल त्याबद्दल? म्हणजे लक्ष्मणराव आता कसं नियोजन असणार आहे खरं? म्हणजे मैदानाची यात्रे सुद्धा दिवाळीपासून आता खरी इथून सुरुवात, याच्या अगोदर आम्ही कसं बैलाबाजार थोडी विश्रांती देत होतो करून, आता इथून पुढे कसं इथून पुढे आता सुरुवात व्हायलाची. म्हणजे त्याला एक प्रकारे तुम्ही बारामतीला वगैरे आणलेलं का? बारामती निंबूतला वगैरे निंबूतला आणलं होतं आपलं, म्हणजे कसं इथं फेरा टाकण्यापेक्षा चला आपण फेरे वाजा जायचो आपलं दिवसात नाही असं. नुसतं फेरे वगैरे टाकायला तुम्ही आणलेलं घरचीच गाडी आणली दादा, काय होतं की पायऱ्याची अडचण होती, मग आता घरचीच वासरं तुम्ही म्हणताय घरचीच गाडी पळवणार आहे, भविष्यात आमची घरचीच गाडी पळवल माझ्या अंदाजात इथून पुढे.
त्यामुळे पायऱ्याचे वगैरे काय टेन्शन नाही कारण चार वाजता आहेत त्यामुळे गाडी पळू शकते. आणि लक्ष्मणरावला न समजणारा विषय असं म्हणतात की टॉपच्या गाड्या कितीही टॉपच्या गाड्या असल्या तर तो काहीतरी त्याची धमक दाखवतो आणि गुलाल घेतो. त्या वैशिष्ट्याबद्दल काय सांगाल त्याची? त्याची ती धमक म्हणजे पहिल्यापासून आदत असल्यापासून त्याच्या अंगात ती धमक आहे. पुढे निकाल घ्यायचा, निकालाला बैल निकाल म्हणजे आडवा पुढे निकाल हा बैल घेतोच. पुढच्या गाडी मागे जरी असली तरी बैल पुढं निकाला हा निघतो म्हणजे बैलाला म्हणजे पहिल्यापासूनच सवय निकाला म्हणजे निकालाला स्पीड घेतो स्पीड. आता थारचं मैदान आहे 19 तारखेचं मोठं मैदान आहे. काय लक्ष्मणरावनं बरेचशे अपेक्षा तुमच्या पूर्ण केलेत. भारत पूर्ण केल्या अपेक्षा. आता अपेक्षा सुंदर कडनं आहेत आमच्या. बर, सुंदर माऊली रुस्तम कडनं आहे. म्हणजे बाकीची पण बैल तुम्ही आणणार ते मैदान चौकच्या मैदानात. दादा तुमचा वेळ घेत नाही जास्त. आता लक्ष्मणरावला तुम्हाला गाडीत भरायचं असेल सकाळपासून वैतागलाय तो पण, तर मुलाखत थांबवतो आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद.